प्रत्येक ठिकाणी मला काही काही ठिकाणी ऐकायला मिळालं, आर आर पाटलांच्या इथे, जयंत पाटलांच्या इथे, अजून कोणा कोणा पतंगराव कदमच्या इकडे. माझे जे सहकारी आहेत, माझे जे पदाधिकारी आहेत पक्षातले, ते जर समजा शाखा बांधायला गेले तर तिकडे तुम्ही धमक्या देता. आर आर पाटील, तुमचे कार्यकर्ते माझ्या पदाधिकाऱ्यांना धमक्या देतात, त्यांच्या घरच्यांना आई वडिलांना धमक्या देतात. मी तुमच्या साक्षीने सांगतो आता आणि पोलिसांच्या साक्षीने सांगतो, याच्या पुढे माझ्या शाखा उभ्या करत असताना आर आर पाटलांचे लोक जर आडवे आले तर आर आर पाटलाच्या घरच्यांना देखील माझ्याकडनं धमक्या जातील, एवढं लक्षात ठेवा. फालतू नाटकं नाही करायची माझ्याशी. आणि तुम्हालाही सगळ्यांना सांगून टाकतो, कोण आडवेल त्याला चिरडून पुढे जा. बस झाली या लोकांची बस्ती आणि बस झालं या लोकांचं राजकारण आजपर्यंतच. या पुढे मला पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला वेगळं चित्र दिसलं पाहिजे. तुम्हाला जी अपेक्षा आहे, जी आशा आहे, हा राज ठाकरे आणि त्याचे सहकारी पूर्ण करण्यासाठी तयार आहेत. उद्या या पश्चिम महाराष्ट्रामधले आमदार, या पश्चिम महाराष्ट्रामधले खासदार हे तुमच्यामध्ये निवडून येतील. हे तुमच्यामध्ये बसलेले असतील, आज तुमच्यामध्ये जे असतील चेहरे, ते उद्याचे खासदार असतील, ते उद्याचे आमदार असतील. या संस्थानिकांना एकदाचे तुम्ही इथेच गाडून टाका आणि हा नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.